नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मगदूम सर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा 2022 या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला पाहावयाचे आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत उपयुक्त असे असणार आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मनोरे आणि मनोऱ्यावर आधारित प्रश्न कसे असणार आहेत ते पाहू आपण. विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. जर आपण नवीन असाल तर मगदूम सर मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपणास नवनवीन शैक्षणिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणे मित्रांनो सोपे जाईल. तर चला जाणून घेऊया शिष्यवृत्ती परीक्षा 2022 महत्त्वपूर्ण प्रश्न बुद्धिमत्ता चाचणी घटक मनोरे. मित्रांनो, या पद्धतीनं मनोऱ्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. पुढील संख्या मांडणीचा अभ्यास करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी अशा पद्धतीचा हा मनोरा आपल्याला दिलेला आहे. हा संख्येचा मनोरा आहे मित्रांनो, आणि यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातील. प्रश्न विचारत असताना मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत आणि संख्येनंतर शेवटी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येते ते आपल्याला शोधावयाची आहे. यासाठी पहिल्या ज्या दोन संख्या आहेत त्यांचा आपल्याला काय केला पाहिजे, सहसंबंध लावला पाहिजे मित्रांनो. तर तो सहसंबंध कसा आहे तो आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आपल्याला सहसंबंध जाणून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ही जी संख्या आहे ती संख्या बघायला पाहिजे. आता ही संख्या पाहत असताना प्रथम आपण पहा, या ठिकाणी 20, 19, 24, 31 आणि 32 असे अंक दिले आहेत. म्हटल्यानंतर आपल्याला प्रथम या ठिकाणी पाहायला पाहिजे, इथं 20 आहे, 20 नंतर इकडे 19 आहे, 19 नंतर परत 24 आहे आणि 24 नंतर पुन्हा 31 आहे आणि 31 पासून परत इकडं 32 ही संख्या आलेली आहे. म्हणजे मित्रांनो, हा बाण जो आहे तो आपण जर बघितला तर असा बाण असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आता याच्या विरुद्ध दुसरी संख्या कुठली दिलेली आहे, तर 20, 21, 27, 33, 32. मग परत आपण या ठिकाणी 20 आलो तर 20 परत इकडं 21 गेलो, 21 परत 27 आलो, 27 परत 33 आलो आणि 33 परत पुन्हा आपण 32 आलेलो आहे. म्हणजे पुन्हा असा हा बाण आहे, म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध असं या ठिकाणी ही संख्या तयार झालेली आपल्याला पाहावयास मिळते किंवा हे चित्र तयार झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने देखील हे चित्र काढू शकतो. उदाहरणार्थ आपण असं जर केलं तर 20 पासून 19, 19 पासून 24, 24 पासून 31 आणि 31 पासून 32 अशाच पद्धतीनं परत ही संख्या आलेली आहे. परत हा बाण असा इकडं आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही संख्या तयार झालेली आपल्याला पाहावयास मिळत आहे. आता पुढे विचारले मित्रांनो, म्हणून 9 आणि 12 अशी संख्या ती आहे. म्हणून या ठिकाणी आपण 9 जायचं आहे आणि 9 पासून पुन्हा आपण 12 येतो. 9, 12, 12 नंतर पुन्हा 16 आहे, परत इथं 16 आलो आपण. 16 परत आपण 20 येणार आहे आणि 20 पुन्हा आपण 25 येणार आहे. म्हणजे 9, 12, 16, 20 आणि 25 अशा पद्धतीनं ही रेष तयार झालेली आहे. तर याच्या विरुद्ध पर्याय आपला शोधावयाचा आहे आणि हा पर्याय शोधत असताना बरोबर आपल्याला काय करायचे आहे, याच्या विरुद्ध जायचं आहे. आणि याच्या विरुद्ध जात असताना मग बरोबर 9 पुढं काय आहे तर 10, मग 10 पुन्हा आपल्याला कुठं यायचं आहे तर 12 यायचं आहे. 12, 12 परत आपल्याला 15 जायचं आहे. 15 परत आपल्याला 20 यायचं आहे आणि 20 परत आपल्याला 25 ऐवजी 26 जायचं आहे. म्हणजे हा त्रिकोण एकमेकाच्या विरुद्ध या ठिकाणी झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. जसा हा विरुद्ध आहे तसा हा विरुद्ध आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी काय उत्तर येणार आहे, तर 10, 12, 15, 20 आणि 26 असा पर्याय आपला बरोबर असणार आहे. ठीक आहे, आता दुसरा प्रश्न आहे मित्रांनो,
तर 9, 12, 15, 19 आणि 18 आपण थोडंस पहिलं हे घालवून टाकूया, म्हणजे नवीन आपल्याला तयार करायला सोपं जाईल. बघा आता या ठिकाणी पहिला आहे 9, म्हणजे 9 कडे आपल्याला जावं लागेल. 9 नंतर परत आहे 12, 9 नंतर 12, 12 नंतर परत 15 आहे, 15 नंतर 19 आहे आणि 19 नंतर 18 आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हा त्रिकोण तयार झाला. परत त्याला बरोबर काय सांगितलं आहे तर 10, 10 नंतर 12, 12 नंतर 16, 16 नंतर 21 आणि 21 नंतर 22, म्हणजे विरुद्ध बरोबर तयार झालेलं आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला पुढचा पर्याय शोधायचा आहे. 19, 19 नंतर 24 आहे, 24 नंतर 31 आहे, 31 नंतर 39 आहे आणि 39 नंतर 40 आहे. आता याच पद्धतीनं आपल्याला शोधायचं आहे. इथं 18 नंतर 19 आहे, एक संख्या सोडून आतल्या बाजूला, म्हणजे या ठिकाणी आपल्याला शोधत असताना 22 च्या नंतर कुठली संख्या तर येते तर 21, म्हणजे 21 पासून सुरुवात करावी लागेल. म्हणजेच 21 पासून 27 येतं, दुसरी संख्या इकडे आली, कारण इकडे 23 नंतर 24 आलेली होती. त्यामुळे 21 नंतर 27, 27 नंतर परत 33, 33 नंतर 40 आणि 40 नंतर 39, पुन्हा इकडं ही संख्या आलेली आहे. म्हणजे हा सर्कल पूर्ण या ठिकाणी झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. 21, 27, 33, 40 आणि 39 आपल्याला हे जोडलेलं आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं. म्हणजे याचा अर्थ उत्तर आहे 21, 27, 33, 40 आणि 39. अशा पद्धतीनं या दोन प्रश्नाची उत्तरं येतात, म्हणजे आपल्याला हे पर्याय योग्य निवडणं सोपं जाऊ शकतं. यासाठी आपल्याला पहिला सर्कल शोधत असताना काळजीपूर्वक मनोऱ्यातील सर्कल कशा पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं दुसराही सर्कल असणार आहे हे निश्चित लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी हा जो मनोरा दिलेला आहे हा उलटा मनोरा दिलेला आहे, तर हा उलटा मनोरा आणि त्यानुसार आपल्याला काय करायचे आहे तर उत्तरं शोधावयाची आहेत. 31, 32, 41, 42, 56 अशी संख्या आहे. आता 31, 32 परत 41, 42 आणि 42 नंतर परत 56. आता याच बरोबर विरुद्ध आपल्याला दुसरी संख्या इकडं 34 दिलेली आहे. 34 वरून 33, 33 वरून 44, 44 वरून 43 आणि 43 वरून 57 ही संख्या दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकमेकाच्या समोरासमोर हे चिन्ह तयार झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तर आपल्याला पुढं उत्तर शोधायचं आहे ते म्हणजे संख्या दिली आहे 47, 48, 47, 48, त्यानंतर 42, 42 नंतर 37, 37 नंतर 29. बघा 47, 48, 42, 37 आणि 29 अशा पद्धतीनं हा त्रिकोण तयार झालेला आहे. आता हाच त्रिकोण आपल्याला पुढं शोधायचं आहे. आता पुढं शोधत असताना आपल्याला इथं एक लक्षात ठेवायचं की 46 नंतर 47 आहे, म्हणजेच याच लाईनला आपल्याला इकडे यायचं आहे. 52 नंतर 51 आहे, म्हणजे एक संख्या सोडून आत यायचं आहे. 51 नंतर आपल्याला कुठे यायचं आहे तर इकडं 47 नंतर 48 आलतं, म्हटल्यानंतर 51 नंतर 50 कडे यायचं आहे. 50 नंतर पुन्हा 48 नंतर 42 आलतं, 42 म्हटल्यानंतर 40 आणि 41, एक संख्या दोन संख्या सोडलेल्या आहे. तसं इथं 45 आणि 44 सोडून आपल्याला 43 कडे यायचं आहे, म्हणजे इथं 43 आलो आपण. आणि मग 43 वरून परत आपल्याला 37 कडे यायचं आहे आणि 37 वरून पुन्हा आपल्याला 29 कडे यायचं आहे. म्हणजे इथं अशा पद्धतीनं हे चिन्ह
तयार झालेला आपल्याला पाहूयास मिळेल. इथं आलं 29, इथं आलं 37, इथं आलं 51, इथं आलं 50, त्याच पद्धतीने इथं आलं 48, इथं आलं 47 आणि इथं आलं 42, इथं आलं 43. अशा पद्धतीने हे चिन्ह तयार झालेले आहे. म्हणजे उत्तर आलेलं आहे 51, 50, 43, 37 आणि 29. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे. दुसरा प्रश्न आपण पाहूया. अगोदर इरेजरच्या माध्यमातून हे खोडून काढूया. संख्या दिलेली आहे 25, 29, 28, 36 आणि 35. आता या ठिकाणी 25 आपल्याला ही तळाला संख्या 25 आहे. 25 नंतर 29, 29 नंतर 28, 28 नंतर 36 आणि 36 नंतर 35 अशा पद्धतीने ही संख्या आलेली आहे. त्याच पद्धतीनं परत दुसरी संख्या त्याची बरोबर दिलेली आहे 25, 29, 30. परत इकडे बाहेर आलेली आहे. 30 वरून 38 ला संख्या गेलेली आहे आणि 38 वरून पुन्हा ही संख्या आलेली आहे 39 कडं. आता आपल्याला पर्याय दुसरा जो आहे तो शोधायचा आहे. 55, 47, 48, 41, 36. तर 55, 47, 48, 41 आणि 36. बघा, 55, 47, 48, 41 आणि 36. तर याच बरोबर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते पाहायचं आहे. आता 55 इकडं आलेलं आहे. 55 येत असताना प्रामुख्यानं 53 आणि 54 ह्या दोन संख्या या ठिकाणी सोडलेल्या आहेत. तसं आपण या बाजूच्या दोन संख्या सोडायच्या, 60 आणि 59 या दोन संख्या सोडायच्या. म्हटल्यानंतर इथं येणार आहे 58. आता 58 नंतर परत आपल्याला इकडे यायचं आहे, म्हणजे 51 कडं आपल्याला यावयाचं आहे. 51 नंतर आपण कुठं जाणार आहे तर इकडं आतमध्ये येणार आहे, 50 कडे येणार आहे. 51, 50, 58, 51, 50 या तीन संख्या फिक्स झाल्या. त्यानंतर परत आपल्याला कुठे यायचं आहे तर 44 कडे यायचं आहे. 44 आणि 44 वरून मित्रांनो परत आपल्याला यायचं आहे ते म्हणजे 38 कडे यायचं आहे. कारण इथं 35 ही एक संख्या सोडलेली आहे आणि 35 संख्या सोडलेली आहे, त्याच्या आतली 36 संख्या दिलेली आहे. म्हणजेच आपल्याला इथं 39 संख्या सोडायची आहे आणि त्याच्या आतली 48 ही संख्या शोधायची. म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध ही चिन्ह तयार झालेली आहेत. म्हणून आपलं उत्तर येतं 58, 51, 50, 44 आणि 38. अशा पद्धतीने हे उत्तर आपलं तयार झालेलं आहे. म्हणजे मित्रांनो, ज्यावेळी मनोऱ्यावरचे जे प्रश्न असतात ते मनोऱ्यावरचे प्रश्न, पहिला प्रश्न कसा आहे हा एकमेकाच्या विरुद्ध कशा पद्धतीनं आहे त्याच्याच बरोबर म्हणून दुसरा जो पर्याय दिला असतो तो दुसरा पर्याय तो अगोदर बघायचा आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला संख्या शोधायची आहे. अशा पद्धतीनं जर आपण शोधलं तर आपलं उत्तर योग्य येऊ शकतं. पुढचा पर्याय बघा प्रश्न. आता प्रश्न या ठिकाणी मराठीतील आहे. हा एक चौरस दिलेला आहे आणि या चौरसामध्ये अक्षर दिलेलं आहे इथं आणि अक्षरावरून आपल्याला पर्याय शोधायचे आहेत. आता पहिल्यांदा काय सांगितलं बघा, फ स व. आता फ स व आपल्याला या शब्दांना जोडायचं. फ पासून सकडं जायचं आहे आणि स पासून आपल्याला वकडं जायचं आहे. बघा अशा पद्धतीनं हे तयार झालं फ स व. आता त्याच्या हा सर्वसाधारण एक कोण तयार झालेला आहे, हा 180 अंशाचा कोण तयार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि हा कोण आपण जर फिरवला तर आपल्याला पुढचं उत्तर निघतं, ते म्हणजे ड त द. आता ड त द ते कुठं आहे पाहूया आपल्याला. तर या ठिकाणी ड आहे, हे ड वरून आपल्याला इकडं त कडे यायचं आहे आणि त वरून आपल्याला द कडं जायचं आहे. म्हणजे इथं मित्रांनो
180 अंशाचा हा कोण तयार झालेला आहे आणि तोच कोण इकडे फिरवलेला आहे, म्हणजे हा कोण तयार झाला 180 अंशाचा, बघा हा असा कोण आहे, हा असा होता आणि तोच इकडे फिरवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मी याच्यावरून पुढचा पर्याय काय दिला आहे, तर तो आहे ख व, बघा या ठिकाणी ख आहे, ख वरून परत आपल्याला व कडे यायचं आहे, ख वरून व वर आलो, व वरून पुन्हा आपल्याला कुठे जायचं आहे तर ह कडे यायचं आहे, आणि ह वरून परत आपल्याला द कडे यायचं आहे. बघा इथं द कडे आपण आलेलो आहे, अशा पद्धतीनं परत आपण फिरलेला आहे. आता याच पद्धतीनं आपल्याला पुढचा पर्याय शोधायचा आहे. आता या ठिकाणी पर्याय दिलेला आहे न व ह घ. आता न व जर बघितलं आपण तर न व ह आणि घ तर होऊ शकत नाही, ढ व श भ, ढ व श आणि भ तोही होऊ शकत नाही. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जो आहे तो 3 आपण पाहूया, याच पद्धतीनं होऊ शकतो का. तर त त नंतर आपण काय करायचं आहे तर व कडे जायचं आहे, व व नंतर परत ळ कडे यायचं आहे, आणि ळ कडून आपल्याला घ कडे जायचं आहे. बघा बरोबर याच्या विरुद्ध हा पर्याय तयार झालेला आहे, म्हणजे हा कोण जसा 180 अंशाचा आपण जर विचार करायला गेलो तर त्याच पद्धतीनं हा उलट 180 अंशामध्ये फिरलेला आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जो आहे हा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुन्हा मित्रांनो एक प्रश्न दुसरा येतो, तो म्हणजे ख य म स. आता ख य म आणि स अशा पद्धतीनं आहे, त्याला बरोबर आलेलं आहे थ श थ श श आणि ळ बरोबर. या ठिकाणी जसं आपल्याला उत्तर दिलेलं आहे त्याच पद्धतीनं इथं त्याला बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढं आपला विचारलेलं आहे फ प द आणि श, परत असा वरती आलेला आहे. म्हटल्यानंतर पर्याय त्याचा काय येईल, तर पर्याय प्रामुख्याने आपल्याला त्याचा शोधत असताना या ठिकाणी फ प आलेला आहे, म्हटल्यानंतर इथून आपल्याला तो पर्याय शोधावा लागेल ट ठ व आणि ल असा पर्याय आपल्याला या ठिकाणी योग्य देता येईल. म्हणजे पर्याय तो ट ठ व आणि ल असा पर्याय या ठिकाणी असणार आहे, म्हणजेच आपल्याला उत्तर शोधत असताना काळजीपूर्वक उत्तर शोधणं गरजेचं आहे. याच्याबरोबर काय आहे, याच्याबरोबर काय असणार आहे ते जर शोधलं या पर्यायातून तर आपल्याला या प्रश्नाचे मार्क्स पैकीच्या पैकी मिळणार आहेत. मित्रांनो धन्यवाद. मित्रांनो